नमस्कार, मास्टर एसीबीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। पूर्वी कसं असायचं की एंटरटेनमेंटचे साधनं म्हणजे काय, मोबाईल आणि लॅपटॉप किंवा आयपॅड वगैरे असं काही नव्हतं, टेलिव्हिजन नव्हता। मग काय, आई बाबा जिथे जातील त्यांच्या मागे मागे जायचं, ते कुठे जातात, मग कोणा नातेवाईकाकडे जातात, कुठे कामाला जातात, मग आम्ही त्यांचं बोट धरून जायचो। आणि गंमत अशी असायची की मग हळदी कुंकवाला सुद्धा आम्हाला जायला आवडायचं, कारण चैत्रगौरीतल्या हळदी कुंकवामधली एक आठवण की बाबा तिथे गेल्यानंतर पन्ह मिळतं हे माहिती असायचं, आणि तिथे चणे मिळतात। मग त्या चण्यांपासून तयार केलेली चण्यांचं म्हणजे ड्राय चणा ती आई दुसऱ्या दिवशी बनवायची आणि त्याच्याबरोबर पुरी। तर या ज्या आठवणी असतात ना, त्या अगदी शेवटपर्यंत मनात घर करून बसतात, आणि म्हणूनच मला वाटलं की हे साधे चणे आहेत तसे, पण तुम्हाला दाखवावेत। चला बनवूयात साधी चण्यांची उसळ, आणि साहित्य त्याला लागतील हे चणे। हे चणे त्याच्या भिजवले, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, चिंचेचा कोळ, गूळ, आलं लसणाची पेस्ट, मीठ, काळा मसाला, आणि त्याबरोबर धने जिरे पावडर, हळद तिखट, हे आहेच, ही आपली लागलेलं असतं ते। सगळ्यात पहिले तेल, मोहरी, आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। तुम्हाला एक छोटी टिप देतो मी, हे सगळं परतत असताना तुम्ही बघत असाल इथे हे लागतंय, हे लागतंय, तर हे काय लागतं, तर हे आलं आणि लसूण जर तुम्ही एकत्र करून ती गोळी घातली तर ते खाली लागतं, नुसता लसूण घातला तर लागत नाही। म्हणून मग मी कित्येक रेसिपीजमध्ये आलं नंतर घातलं, त्या स्वादही वेगळा लागतो, पण असं लागलं तर अगदी थोडं पाणी घालायचं, त्याने हा लेअर जो आहे तो निघून जातो, आणि मग शांतपणे तुम्ही मसाला आपला भाजू शकता। आता लागणार नाही, गॅरंटी। आणि यानंतर त्यामध्ये मी घातली आहे ही जिरे पावडर, त्यानंतर धने पावडर, हळद, तिखट, आणि हे सगळं मिसळून यायला आपल्याला थोडं पाणी घालायचं, फक्त याला थोडं भाजून घेतो मी, थोडं पाणी। भिजवलेले चणे याला एकत्र करायचं आणि याला याच्यातच शिजवायचं आहे। काही लोक काय करतात की वेगळं शिजवून घेतात कुकरमध्ये आणि नंतर मग मसाला, पण ती मजा येत नाही। ह्याच्याबरोबर शिजताना जो एक चण्याचा फ्लेवर असतो तो मिळतो। थोडंसं चवीनुसार मीठ, आणि आता पाणी घालून मी याला शिजवून घेईन। याला छान ड्राय करायचं आहे असंच। हे आत्ता जसं तुम्हाला ग्रेव्ही ही दिसते बघा तुम्ही, ही ग्रेव्ही, तर ही ग्रेव्ही दिसणार नाही, हे सगळे असे नुसते ड्राय होतील, आणि हे खूप जास्त असे शिजवायचे पण नाही आहेत, चावून खाता आले पाहिजे असे। हे असे हळूहळू ड्राय होत आहेत, याला अजून आपण ड्राय करून घेऊ। आता हे असे छान ड्राय होत आहेत, मागाशी आपण थोडंसं मीठ घातलं होतं, एवढे ड्राय होतील हे लक्षात घेऊन आता यामध्ये आपण घालू चिंचेचा कोळ, गुळ, कोथिंबीर आणि गरम मसाला। चला उसळ आपली तयार आहे बरोबर, छान गरम गा गरम पुऱ्या पण घेतल्यात मी, कोथिंबीर,
आपली हरभऱ्याची उसळ आणि त्याबरोबर पुऱ्या अप्रतिम लागतात आणि डब्यात देण्यासाठी सुद्धा उत्तम. मुलांना छोलेपुरी आवडतात तर छोल्याच्या ऐवजी कधी कधी हेही वापरा, कारण याची चव वेगळी, छोल्याची चव वेगळी, काबुली चण्याची वेगळी, याची वेगळी, याचे काळे चणे येतात त्याची चव पुन्हा वेगळी असते, पांढरे चणे येतात त्याचीसुद्धा चव वेगळी असते. या सगळ्या चवी तुम्हाला अनुभवाच्या आहेत आणि फक्त मी इथे हे दाखवलं म्हणून असं करू नका. तुम्ही वेगवेगळे प्रयोग करा आणि प्रयोग केल्यानंतर काय करायचं की तुम्ही कमेंट्स करता त्याच्यामध्ये नुसतं खूप छान वा वा विष्णूजी खूप बढिया असं नका, काहीतरी छान तुम्ही केलेलं जे असतं त्याचं वर्णन जर केलं तर आम्हाला जास्त मजा येईल. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा असं मी म्हणणार नाही, कारण सुज्ञासं सांगणे न लगे. पात्र मास्टर रेसिपीज. पितळी कढईत शिजते भाजी, लोखंडी तव्यावर सुरेख भाकरी, तांब्यात पाणी आणि कास्याची थाळी, आरोग्य येई घरोघरी. त्या सगळ्या भांड्यांचे काही प्रकार आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. मास्टर रेसिपीजचं जे स्टोर आहे त्याच्यामध्ये खास तुमच्यासाठी काही जुनी भांडी सुद्धा आणलेली आहेत आणि काही नवीन सुद्धा आहेत. ही सगळी तुम्हाला जर हवी असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे,